राज्यभरामधील सरपंच यांचे मानधन आणि इतर मागण्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या लढ्याला अखेर यश आलंय. सरपंच मानधन आणि इतर कामांसाठी सरपंच यांना अर्थसंकल्पामध्ये 700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषद पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं सरपंच मानधन आणि इतर मागण्यांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे येथे सरपंच मेळाव्याचं आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलं होतं. या मेळाव्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारती यांनी पुणे येथे बैठक बोलावून सरपंचांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे सरपंच परिषदेच्या मागणीला यश आलंय. सरपंच मानधनासाठी आणि इतर कामांसाठी 700 कोटींची तरतूद शासनाकडनं करण्यात आली आहे, असं पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी सांगितलंय. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राज्य संघटक कैलास गोरे यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली होती. बहुप्रतीक्षित असलेल्या सरपंचांच्या मागण्यांसाठी 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सरपंच परिषदेच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारती, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, राज्य संघटक कैलास गोरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जनतेमधनं सरपंच निवडण्याच्या ऐतिहासिक निर्णयासह मानधन वाढ आणि इतर मागण्या मान्य करून चांगला निर्णय घेतलाय, त्यामुळे सरपंच उपसरपंच समाधान व्यक्त करतायत, असं जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी शशिकांत प्रकाश मोरे, अध्यक्ष पुणे जिल्हा सरपंच परिषद. खऱ्या अर्थाने सरपंचांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी आमच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील, प्रदेश अध्यक्ष दत्ताजी काकडे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच तब्बल 2400 प्रतिनिधी उपस्थित होते आणि सरपंचांना काम करत असताना 400 रुपये मानधनावरती आज काम करावं लागतंय. 400 रुपये म्हणलं महिन्याचे 30 दिवस, साधारण 12 रुपये एका दिवसाला सरपंचांना मानधन आहे. आज आपण शेतामध्ये एखाद्या महिला जर गेली कामाला तरी तिला 100 ते 150 रुपये रोज मिळतो आणि अशा पद्धतीमध्ये सरपंचांनी गावगाडा चालवत असताना त्याला गावामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यामध्ये अडचणीला सामोरं जावं लागतंय आणि या 400 रुपये मानधनामध्ये त्यांनी काम कसं करायचं. भारत देश हा आपला खेड्यांचा देश आहे, खेडे जर सुधारली तर देश सुधारेल, परंतु या ठिकाणी आपण जर सरपंच जर परिपूर्ण जर केलं नाही तर कसं गाव आणि कसा देश आपला सुधारायचा आहे, या ठिकाणी ही बाब आम्ही लक्षामध्ये घेतली आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व सरपंचांना एकत्रित केले आणि पुण्यामध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये या उपस्थित झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्य एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याच्या मागणीची दखल घेतली आणि त्यांचे OSG माननीय श्रीकांतजी भारती साहेब यांना पुण्यामध्ये चर्चेसाठी पाठवलं. आम्ही त्यांना सांगितलं सरपंचांना काम करताना येणाऱ्या अडचणी असतील, तुम्ही जर मानधन जर दिलं तर तो काम करताना व्यवस्थित काम करू शकतो. आज या ठिकाणी शिक्षकांची संघटना असेल, कामगारांची संघटना असेल, ग्रामसेवकांची संघटना असेल यांना पगार मिळतो, परंतु सरपंचांना आज फुकटमध्ये काम करताना खूप काही अडचणी येतात. त्यामुळं काही सरपंचांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होतात, परंतु जर सरपंचांना व्यवस्थित मानधन असेल त्यांना कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. या ठिकाणी गावगाडा चालवत असताना सरपंचांना दिवसभर राबतानी सकाळी पाण्यापासून संध्याकाळी कुणाची काय अडचण असेल तर पूर्ण माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये 28,000 ग्रामपंचायतींना 28,000 सरपंच आहेत, तर या सरपंचांना 5,000 मानधन
मिळून देण्याचे आताच्याच अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेले आहे. मी प्रथमतः त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सरपंचांच्या हक्कासाठी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये 700 कोटींची तरतूद केल्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः धन्यवाद देतो. आणि राज्यस्तरीय शिर्डी या ठिकाणी 3 जुलै रोजी मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन आपली उपस्थिती दाखवी ही नम्र विनंती. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.